गोवाच्या या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। माझ्यासोबत आहेत श्रीयुत एन शिवदास। श्रीयुत एन शिवदास म्हणजे गोव्यातील कोकणी मराठी या भाषेतील एक ज्येष्ठ साहित्यिक, ज्यांची 30 हून अधिक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत, ज्यामध्ये 4 कादंबऱ्या, कथासंग्रह, स्फुट लेखन, वैचारिक लेखन अशा स्वरूपाचं विपुल स्वरूपाचं लेखन त्यांनी सातत्यानं केलेलं आहे। एन शिवदास यांची दुसरी महत्त्वाची ओळख म्हणजे गोव्यातील हिंदू बहुजनांना देवळे खुली करा या चळवळीचे ते प्रणेते आहेत। गोव्यातील अनेक सामाजिक समस्यांना आपल्या लेखनाचा विषय बनवून त्यांनी सतत त्याकडे लक्ष वेधण्याचं, त्या समस्या वेशीवर टांगण्याचं काम केलेलं आहे। गोव्यामध्ये खाजन शेती हा एक महत्त्वपूर्ण प्रकार आहे। निमखाऱ्या पाण्यामध्ये मासे आणि भात पिकवणारं हे अतिशय वेगळ्या प्रकारचं शेतीचं दर्शन गोव्यातल्या वेगवेगळ्या गावातून घडत असतं। परंतु याच खाजन शेतीवर भगदाड पाडून काही अपप्रवृत्ती शेतकऱ्यांना वेठीस धरू पाहता, त्यावर एन शिवदास सर यांची भगदाड ही कादंबरी प्रसिद्ध आहे। सर, आपलं या कार्यक्रमामध्ये स्वागत। गोव्यामध्ये दरवर्षी एक प्रश्न असतो की मानसीचं, खाजन शेतीचं भगदाड फोडून लोक पाणी सोडून देतात आणि त्यामुळं ती शेती वाया जाते, यावरच तुमची कादंबरी बेतलेली आहे। भगदाड या कादंबरीबद्दल तुम्ही काय सांगाल? भगदाड कादंबरी ही अगदी वास्तववादी कादंबरी आहे। म्हणजे मी त्यावेळी दिवाळी गाव इथे एक आपलं बेट आहे, म्हणजे मांडवी नदी वाहते, कुंभारजुळ्यापर्यंत जातो, त्या बाजूला त्या दिवाळी, चोडण, कुंभारजुळ ही सगळी छोटी मोठी बेटं आहेत। त्या दिवाळी बेटावर मी शिक्षक म्हणून राहत होतो काही वर्षे, तिथल्या अव्वल लेडी ऑफ दिवाळी हायस्कूलमध्ये। तेव्हा मी पहिल्यांदा जेव्हा मी स्कूटरमधून जात होतो आणि फेरीने प्रवास करत होतो, तेव्हा मला एक दिवस पाण्यातून स्कूटर न्यावी लागली आणि म्हटलं सगळं शेती रस्ता जो शाळेकडे जायचा तो भरलेला होता, तुडून भरलेला होता। म्हणजे मला पण तोपर्यंत मला काही माहीत नव्हतं। म्हणजे मग मी चौकशी केली, हे असं का असं पाणी का येतं आणि बेटावरची लोक स्त्री पुरुष कधी जीव मुठीत धरून ती तिथे पलीकडे जायचं हे मी बघितलं। आणि माझे मी चौकशी केल्यानंतर माझे सहकारी शिक्षक मला म्हणाले, नेहमीचंच आहे, दरवर्षी येत होत असतं। म्हणजे का होत असतं ते काय, ते एक माझा एक मित्र होता, तो पण शिक्षक होता आणि तो पण शेतकरी होता आणि तिथं त्याला त्या ह्याच्यावर बेटावर शेती होती। त्याने मला मग खरा प्रकार सांगितला की हे सगळं माफियांचं काम आहे, कारण जी ती शेती खारी शेती आहे, म्हणजे खाजन, ज्याला आपण खाजन शेती आहे, आणि बाजूला नदी वाहते, मांडवी नदी। ते मांडवी नदी मधला जो बांध फोडून पाणी आत घ्यायचं आणि शेती पिकाऐवजी तिथं मासे पिकण्यासाठी, मासे म्हणजे खास करून आपण ज्याला प्राउन्स सुंगटे म्हणतो, काळुंदर वगैरे, ते मोठे म्हणजे मोठ्या किमतीचे ते मासे, प्राउन्सला अगदी मार्केटमध्ये अगदी खूप डिमांड असतो, लाखोचा व्यवहार होत असतो। आणि तिथं ही सुंगटं पिकवण्यासाठी काही लोक गावातील गोव्यातील माफिया लोक, अगदी म्हणजे दादा लोक, अक्षी तिथे गुंडगिरी वगैरे असायची, माणस जे आहे ना, माणसेवर त्यांची जी हे असायचं, ते फोडून ते पाणी करून ते मासे पिकवायचे आणि लाखोचा धंदा करायचे। आता आणि शेती बुडवायची। आता बिचारे गरीब शेतकरी काय करणार, शेत बुडलं, कपडा हात भरून बसायचं, शेत बुडलं काय करणार। मग त्यावेळी त्यांना सरकार सुद्धा काही देत नव्हतं कॉम्पन्सेशन। माझ्या जेव्हा लक्षात आलं की हा प्रकार इथं या बेटावर, दिवाळी बेटावर होत आहे, तेव्हा माझ्यातला समाज कार्यकर्ता जागा झाला, लेखक पण जागा झाला। मी तिथं जरी शिक्षक असलो तरी मी ते सगळं बघितलं आणि माझे तो सहकारी शेतकरी शिक्षक मित्र होता, त्याला म्हटलं, अरे काय तुम्ही काय करत नाही, कोण करणार, कोण लीड घेणार, काही म्हणजे कोणी नाही लीड घ्यायला, आज त्यांची ती विकनेस होता। मी म्हटलं चला आपण, आम्ही येतो ना, मी तुला सहकार करतो, तू असं कर आणि शेतकऱ्यांची एक सभा बोलाव, एक करणार, हो मी करू शकतो मला, त्याने म्हटलं मला। आणि मग मला त्याला मग चालना मिळालं। या प्रकारे मग एक मोठी रायबंदरला ती प्राथमिक शाळा आहे त्या बाजूला, तिथं दिवाळी आणि आसपासच्या सगळ्या शेतकऱ्यांना बोलावून घेतलं आणि आमची मोठी सभा झाली। त्या मला आठवतं, त्या सभेत नारायण नाईक,
डॉक्टर नंदकुमार कामत सारखे जाणकार ह्या विद्वान लोक आले होते, त्यांना माहिती होतं सगळं प्रकार. आणि मग मला एकूण कळ काय की गावातील लोक जे आहे शेतकरी संघटनेचेच सदस्य, गाव शेतकरी त्यांचे संघटना असेल शेतकरी संघटना त्यांचेच सदस्य जे होते अध्यक्ष उपाध्यक्ष ते त्या लोकांना फितूर असायचे, जे बांध फोडून नुसते मासे पिकवण्याचे धंदा करत होते गुंड प्रवृत्तीचे लोक, त्यांना ते फितूर असायचे, ते त्यांना पैसे द्यायचे. आणि बांध कधी कधी मुद्दाहून हे आपलं जिरेटिन जिरेटिनचे काड्या पेटवून उडवायचे, जेव्हा पौर्णिमेची पौर्णिमा असते वगैरे. आणि फुटला कसा तर जोरगत आली म्हणजे पुरा हे आला आपली भरती आली आणि ते निमित्त करून बांध फुटला वगैरे आणि हे करून ते सर्व. पण लोक तिथं जात नव्हते, लोक गेलं तर त्यांना धमके द्यायचे, कोणी चौकशी वगैरे करायचं नव्हतं. आता मी माझं ती प्रवृत्ती मला धमकी वगैरे मी ते त्यावेळी जरी त्या गावात परका असलो मला ती धमकीपैकी नाही, मी म्हटलं आय विल गो गो अँड इन्व्हेस्टिगेट, मी बघितलं काय ते. तेव्हा मला मोठमोठे कोणकोण जे मोठे दादा लोक जे होते खास करून सांताक्रूज आणि दंगरी त्या भागात लोक होते, मी म्हटलं ठीक आहे बघूया. आणि मी चौकशी केल्यानंतर मला कळलं की तिथं ते शेतकऱ्यांना काही पैसे देतात त्यांना हे करतात आणि हा सर्रास धरणार चालायचा. मजा म्हणजे मला आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यात सरकारी मंत्री धरून मामलेदार आणि सगळे जी यंत्रणा असते कंजरवटी शेती आपले शेत संवर्धन करण्याची शेती खात्यातली शेतकी खात्यात गोव्यातली ते त्यावेळी त्यांना फितूर असतात, खास करून मामलेदार व त्यांचं हे असतो ना तो त्यांना फितूर होता. म्हणजे एकूण ते सगळं एक चांडळ चौकटी त्यांची एकमेकाला फितूर होऊन हा धंदा करायचा. आणि अर्थात इवन जो कॉन्ट्रॅक्टर होता म्हणजे बांध फुटल्यानंतर बांध बांधायचा जो ठेकेदार होता तो सुद्धा एकच असायचा, तो भूमगाव होता तिथला तो सुद्धा अर्धवर्षी तोच होता. आणि त्यावेळी माझ्या सुदैवाने माझे मित्र असलेले फ्रान्सिस साधन शेतकरी शेतकरी मित्र ते मित्र होते, त्यांना माहित नाही की मी या लढ्यात आहे. सर आपण जी भगदाड कादंबरी लिहिली आहे त्या कादंबरीमध्ये या समस्येला वाचा फोडली आहे, पण नेमकं ही कादंबरी आल्यानंतर काही फरक पडला आहे किंवा या कादंबरीमुळे काही समाज जागृती झाली आहे असं काही वाटतं तुम्हाला? काय दुर्दैवाने म्हणावं लागतं की आम्ही जे काही लिहितो ना असल्या गोष्टी आपले वाचक आम्हाला कमीच मिळतात वाचणारे बुद्धिवादी कोणी लेखक वाचून बरं झालं बरं लिहिलं एवढ्यावरती, पण ज्या लोकांनी वाचायला होतं ते लोक एकतर अशिक्षित अर्धशिक्षित तर त्यांना इंटरेस्ट पण नसतो, त्यांना माझी कादंबरी त्या गावातील ही कादंबरी आली म्हणून एक किती लोकांना माहीत आहे मला माहीत नाही, पण माझी कादंबरी महाराष्ट्र सुद्धा लोकसत्तेत सुद्धा ती गाजली, गोव्याच्या मातीचा वास मिळाला, पुरस्कार तिला आपला तुकामणे साहित्य पुरस्कार मला बुलढाणा याचा मिळाला, हे सगळं होऊन सुद्धा तिथल्या गावातील नाही गोमंतकातील लोकांनी सुद्धा माझ्या कादंबरीबद्दल काही विशेष असं माहीत नाही, कारण मला कोणी विचारलेलं नाही, कारण काही जर असलं ना त्यावर मला कळतं रिएक्शन असतं, एकतर मला शिव्या येतात नाहीतर दगड येतात म्हणतात आणि मग जाताना वाटेतून वगैरे वगैरे. पण ते मी बघ इतर बाकीच्या लेखनाच्या बाबतीत मी त्याचा अनुभव होता, पण ह्याच्या बाबतीत काहीच नाही कळलं. ही कादंबरी आली आणि तुमच्यासारख्या लोक रसिक असतात वाचक त्यांनी आपलं सेट केलं बस, पण त्या कादंबरीचा काही परिणाम एवढंच नाही, ज्यांच्यावर मी नाव घेऊन लिहिलं सरकारी मंत्री आणि अधिकारी त्यांनी सुद्धा ती इग्नोर केलेली आहे असं आहे, म्हणजे त्यांना सुद्धा काही पडून. या कादंबरीचं कथानक नेमकं काय आहे? त्या कथानक कसं आहे की कादंबरीचा जो मी स्वतः हिरो आहे नायक म्हणजे फर्स्ट पर्सन मध्ये मी ते लिहिलेलं आहे, आणि हा हिरो नायक जो असतो तो गावात जातो शिक्षक म्हणून आणि गावात गाव भरतो तुडुंब भरती येते लोकांना विद्यार्थ्यांना त्रास होते आणि बाकी सगळे शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम तो समजून घेतो, मग हे का होते असं ज्यांना त्यांना समजतो तेव्हा तो लीड घेतो, त्या लोकांना एकत्र करतो मीटिंग्स वगैरे घेतो आणि मोर्चा नेतो. तेव्हा माफिया लोकांना कळतं की हा माणूस इथं गावात येऊन इथं हिडिंग्स हे करतंय आपल्या लोकांना जागृत करतंय वगैरे, पण त्याला त्याच्यावर त्यांना धमक्या येतात, त्याच्या घरी लोक पाठवतात आईच्या आईला धमके देतात वगैरे की तू या भानगडी पडू नको तुला काय काय तुला तुला काय तुला काय आहे वगैरे वगैरे करतात. पण तो हिरो त्याला म्हणजे तो नायक असतो माझ्या माझ्या म्हणजे मी स्वतःला
फर्स्ट पर्सन मध्ये लिहिलेला मी नायक असतो कडे मी त्याला त्या धमकीना भी घालत नाही मी त्यांचं आव्हाने करतो ते घरीपर्यंत पोहोचतात मार्ग आईला सांगतात सुद्धा आणि ज्या दिवशी मोर्चा आम्ही काढलेला असतो मंत्र पणजीला त्या खादन शेतीच्या ह्याच्यावर त्यावेळी त्या मोर्चात ते सामावून गुंड लोक मिक्स होऊन ते माझ्यावर म्हणजे त्या नायकावर हल्ला वगैरे करतात आणि मारतात त्याला पण तो जखमी होतो हॉस्पिटलमध्ये होतो त्यावेळी त्याला एक तिथं त्या गावातील एक मुलगी त्याला एक सहकारिणी म्हणून म्हणजे त्याची मैत्रिणी होऊन त्याला मदत करते वगैरे असं ते कथानक आहे दोरा पण जास्त तिथं कसं काय ते लोक हे करतात ग्रुप करून पैशांचा इव्हन तुम्हाला एक गोष्ट सांगतो की कादंबरी मी खराब एक फॅक्ट लिहिलेला आहे बांधाचं काम 50 कामगारांनी केलं म्हणून सह्या घेऊन पैसे त्यांना देतात कागदावर ते कोण गावातली कोणतरी ती तवा म्हणते त्यांची सह्या घ्यायच्या आणि पैसे द्यायचे पण हे कधी प्रॅक्टिकल केंद्र कधीच झालेलं नसतं त्याची चौकशी पण झाली असं ते कादंबरीचा विषय आहे. ओके पण एकूण या कादंबरीनं ज्या समस्येला वाचा फोडली आहे ती समस्या आजही का सुटत नाही. तेच म्हणतो ते म्हणतो नाही मी जी कादंबरी लिहून झाली आता 2007 मला तिला पुरस्कार महाराष्ट्रात मिळाला त्याच्यानंतर ती लोकांनी वाचली म्हणजे जे साहित्यिक हे आहेत आपलं त्यांना वाचक जे आहे त्यांनी ते वाचलेले आहेत पण जो वर्ग ज्या वर्गाने ही सगळ्या माझी अडती माझी साहित्यिक कृती वाचायला पाहिजे ते लोक वाचत नाही. सरकारी पातळीवर काही नाही सरकारी पातळीवर काय करणार काही नाही मी बघत होतो मला खुद्द शेतकरी मंत्र्याचा उल्लेख केल्यामुळे किंवा अधिकाऱ्यांचा उल्लेख केल्यामुळे माझा काही काय मला मी बघत होतो पण मला ते आव्हान होतं पण त्यांनी मला हे करणार आणि मी अधिक चावताळलो असतो मी उघडपणे त्यांचं त्यांना ते माहीत आहे त्यांना ते माझा हे जो नेचर आहे तो माहीत होतो म्हणून मला माझ्या वाटेला कोणी गेलं नाही कादंबरी ती चला म्हणजे काय म्हणाल त्याला नोट नोंद न घेता मारायचं की अनुलेखन अशी असते कुठल्या याच बाबतीत नाही माझ्या बाकीच्या बाबतीत सुद्धा सामाजिक चळवळमध्ये माझं लेखन उदाहरण याच्या देवळे खुली करायच्या वेळी माझं वादग्रस्त लेखन आहे एक अन्याय करणाऱ्या वर्गावर मी टीका केली उघड केलंय पण ते काही समज नाही किंवा कधी हे करत नाही आणि अनुल्लेख करून गप्प ठेवणं ते बरं हे त्यांचं मत असतं आणि मला त्यामुळे काही प्रॉब्लेम होत नाही मला माहित आहे हा विषय आहे तो लोकांना. आज बदलत्या काळामध्ये या बांध बंदिस्तीबद्दल काही गोष्टी नव्याने आल्यात का की ज्यामुळे बांध फुटू नयेत. नाही ते ह्याने आपले शेती खात्याचे जे हे आहे ना त्यांनी काही म्हणजे नवीन म्हणजे बांधकाम करण्याची पद्धत नवीन आलेली आहे कॉन्ट्रॅक्ट आणि बाकी मटेरियल जे आहे ते पण जी प्रवृत्ती ती बांध फोडण्याची प्रवृत्ती ती कायम आहे नाही तर म्हणून तर आपण या हल्ली पेपरमध्ये आमच्या नवी बातम्या असतात इथं डोंगरीला शिरोड्याला मडकीला बाकी ह्या गावातून खाजन स्थिती फुटली बांध फुटली वगैरे वगैरे नेहमीच्याच बातम्या झालेल्या आहेत बरोबर आणि त्या काय हे जाणून बुजून केलेलं असतं म्हणजे त्याला ते हे काही नाही यू कॅनॉट प्रूव्ह इट आणि त्यांचे ते ठरलेले असतात ठेकेदार वगैरे म्हणून ते अजून हे चालू आहे म्हणून मला काय होतं की सरकार या बाबतीत गंभीर नाही शेती खातं गोव्यातील जे शेतकी खाते आहे शेतकी मंत्री जे आहेत ते ह्याच्यावर कानडोळ करतं म्हणजे इग्नोर करतात त्यांना त्यांचं गंभीर कारण शेतकरी जो सफर होतो तो बिचारा एवढा हेल्पलेस आहे म्हणजे तो गती काय तो काही करू शकत नाही आम्ही लिहितो बोलतो वगैरे ते काही करू शकत नाही पहिले बाबा झाला ते किती करतले कर्म असे असं म्हणत कपला दैवावर कपल्यावर हात मारून ते बिचारे ते सगळे सोडतात आणि मग असे असं काही झालं ना हे जे ठेकेदार असतात त्यांच्या त्यांना काही काही पैसे वगैरे मध्यामध्ये टाकतात आवाज करू नये अशी परिस्थिती आहे. जर आपण एकूणच खाजन शेती ही का तोट्यात आहे ती का बुडते आहे या मागची कारण विशेष केली ज्या भगदाड कादंबरीमध्ये तुम्ही त्याचं चित्रण केलं आहे त्याबाबतचे तुम्ही इथं सगळे उल्लेख केले मला सांगा की गोव्यातील ही वैशिष्ट्यपूर्ण शेती जपावी टिकावी असं लोकांना का वाटत नाही आणि त्यासाठी ही शेती वाचावी यासाठी काही चळवळ किंवा काही लोक पुढे का येत नाहीत. अजून आता खाजन शेतीचं वैशिष्ट्य आमच्या गोव्यातील मला वाटतं अशी खाजन शेती महाराष्ट्रात वगैरे तिथं नसणार मला माहीत नाही पण ही आपल्याकडे सुद्धा गोव्यातील काही विशिष्ट भागातच आहे शास्त्री किसवाडी आणि तिथं
थोड्या भागात म्हणजे इथं मध्ये साष्टीमध्ये दिवाळी चोरण कुमारजवळ इथं म्हणजे जिथं खारं खारं पाणी आहे त्याच्या बाजूला खा खारी आपली खादन शेती आहे. तिथं आतमध्ये आतमध्ये गावात ती खादन शेती नसते, तिथे वायगणाने दुसरी असते. पण ही शेती जी आहे मोठं पीक देणारी आहे आणि त्याची एरिया पण मोठी असते. हो म्हणजे ते गावातील लोक तिथं बांध बांधायचे, स्वतः काम करायचे पूर्वी, आता हे नाही आहे. हे सगळं समंदर गावचेच लोक करायचे. खावटं ज्याला आपण बघदार म्हणतो, कोकणी खावटं म्हणतो, ते खावटे खावटं बांधण्यासाठी भोस होत. भोस म्हणजे लोकांचा समुदाय. हे तिथं तेव्हा हे दिसड्यावर म्हणजे ह्या ह्याच्यावर आपण आज रोजंदारी वगैरे तसं काही नव्हतं. गावातल्या सगळ्या समस्या गावचेच लोक सोडायचे. म्हणजे घर सुद्धा जर दुरुस्त करायचं होतं तर आज माझ्या घरी तू यायचं, तू परवा मी तुझ्या घरी येतो, अशा प्रकारे ते तेव्हाची प्रथा होती. आणि शेतीसुद्धा आज माझ्या शेतात तू काम करायला या, उद्या मी येणार, असं करून सामोदिकरित्या एकमेकाची शेती ते पिकवत होते. तेव्हा पैशाचं मुळात येत नव्हतं. आता हल्ली जेव्हा स्वतंत्र गोवा स्वतंत्र झाला आणि सगळं नवीन प्रथा आल्या आणि इथले लोक पण बदलले, सरपंच हे ते लोक सरपंच सुद्धा परवडत सगळं परवडत नाही आणि मग शेती परवडत नाही. आणखी एक बदल घडलेला आहे, सामाजिक बदल घडलेला आहे. जेव्हा आपला बहुजन समाज जो आहे म्हणजे शेतकरी समाज वगैरे, त्यांची मुलं वगैरे आता चांगली शिकून सवरून वेगळ्या व्यवसायात गेलेली आहे. वेगळ्या म्हणजे सगळ्या व्यवसाय पांढरपेशी व्यवसायात गेलेला आहे. आणि आमची एक मानसिकता आहे आपल्या आपल्या बहुजन समाजाची की आम्ही शिकलो म्हणजे मी शेतात उतरायचं नाही. मी कमीपणा जो आहे ना न्यूनगंड नाही जो ना, म्हणजे मी आता काय शेतकऱ्याचा मुलगा, मी स्वतः शेतकरी, माझे वडील शेतकरी होते. मी शेतकरी नाही झालो आणि मी शेतात गेलो होतो ना. पण आता माझी विचारसरणी अशी आहे, मी कुठलंही काम माणसाने लजू नाही, आपलं धंदा वगैरे हा माझा विचार आहे. पण आपली जी तरुण मंडळी आता हल्दीची गोव्यातील आहे, त्यांना आपली हा कुठलाही धंदा वेगळा सोडून त्यांना काम करायला लाज वाटते. आपला पारंपरिक धंदा जो म्हणून शेतकऱ्याचा मुलगा सुद्धा शेतीत जात नाही, मग वडील कशाला जाणार, तो पण म्हणतो चला जाऊ दे. आणि मग ते आता जमिनीला सोन्याची किंमत आहे, मग बिल्डर वगैरे लोक जे आहेत ते एन्क्रोच करतात आणि कितीतरी खादन शेतीवर आता बिल्डिंग कन्स्ट्रक्शन वगैरे आले हे आता घडत आहे. त्याला उपाय म्हणजे मला वाटतं सरकारने काहीतरी ह्या संदर्भात सरकारला जर खरंच ऍग्रिकल्चर हे करायचं असेल गोव्यात तर खास योजना करावी लागेल, खास त्यासाठी लोकांना चालना. आणि ही जी मानसिकता आपल्या तरुण मंडळीमध्ये शेतकऱ्याच्या मुलामध्ये आलेली आहे की आपण शेतात उतरायचं नाही, आपण पांढरा पेशा झालो, आपण शिकलेलो आहो, BA MA वगैरे झालेलो आहो, आपण शेती करायचं ना, हा जो ही जी विचारसरणी असेल ती विचारसरणी मरायला पाहिजे, ती गेली पाहिजे. ओके, हे पण आहे. आणि वेगळ्या तऱ्हेनं प्रसंग एकूण शेतीचे जे दुष्परिणाम झालेले आहेत, शेती बुडीत निघालेली आहे, एकूणच गोव्याच्या कृषी व्यवस्थेचा कणा मोडलेला आहे, तर याचे काय दुष्परिणाम झालेले आहेत राज्यावर? दुष्परिणाम म्हणजे काय, आपला तरुण जो म्हणजे आपले समाज जो होता आहे तो वेगळ्या रीतीने वेगळ्या तऱ्हेने जात आहे. म्हणजे वेगळ्या व्यसनात गुंतलेला आहे, वेगवेगळे ड्रग्स म्हणूया किंवा बाकीचे जे व्यवसाय जुगार, आणखी कॅजिनो बघा तुम्ही, कॅजिनो गोव्यात नव्हता, आता कॅजिनो आहे बघा. कॅजिनोची ऍडव्हर्टाईज मोठ्या प्रमाणात पणजी शहरात आपण सगळे रस्ते भरलेले आहेत. एकेकाळी आमचे मुख्यमंत्री मंत्री सगळे कॅजिनो हकलून लावायची भाषा बोलत होते, तेच लोक आज कॅजिनो घेऊन बनलेला. जो राजकीय पक्ष कॅजिनो विरुद्ध एकेकाळी झगडत होता तोच पक्ष आज कॅजिनो घेऊन बसलेला आहे. पण हे सगळं परिवर्तन झालेलं आहे केवळ पैशापोटी. पैसा पाहिजे, श्रीमंती पाहिजे, लक्झरी पाहिजे, शिवाय राज्य परावलंबी झालं आणि राज्य जे आहे ते परावलंबी झालं. प्रत्येक गोष्ट बाहेरून आणावी लागते. काय आहे आमच्याकडे, काही नाही. आम्हाला प्रत्येक भाजी साधी सुद्धा भाजी सुद्धा जी असते, मासळी सुद्धा आम्हाला तसं, आम्ही मासळी गोव्यात म्हणजे मासळी सुद्धा बाहेरूनच येते. आमच्याकडे काही तसं स्वतःच असं काहीच नाही. आणि जे आहे ते आपण अशा दृष्टीने नष्ट करतो. दुसरा महत्वाचा प्रश्न आहे की गोव्याच्या एकूणच खाजन शेतीमध्ये जो निम खाऱ्या पाण्याचा एक महत्वाचा वाटा आहे आणि हे निम खारं पाणी राखून ठेवण्याचं काम नद्या करतात. बरोबर. आता गोव्याची जीवनदायिनी समजली जाणारी म्हादई जवळजवळ कर्नाटकला दिल्यात जमा आहे.
महादई जर गोव्याची गेली तर या एकूणच खाजन शेतीवर काय परिणाम होईल? भयंकर परिणाम होणार आहे की मला हेच म्हणतो नेहमी की आमचं प्राधान्य जे आहे ते राजकारण आहे आणि सत्ताकारण. आता सुद्धा या महादई प्रकरणात जास्त राजकारण भरलेलं आहे. जो सत्तेवर पक्ष आहे तो पक्ष आपला पक्ष सत्तेवर कसा येणार कुठल्याही आता राज्यात आता 9 राज्यात यापुढे होणार आहे. कर्नाटकात पण होणार आहे. कर्नाटकातले जे खासदार आहेत 28 खासदार तिथे आहेत. आपले 2 खासदार आहेत. केंद्र सरकारला आपल्या गोव्याला महत्व द्यायचं नाही. गोव्या म्हणजे एवढा म्हणजे अगदी नगण्य आहे त्यांच्या दृष्टीनं. आणि म्हणून परवा त्या गृहमंत्री अमित शहाने ते गोव्याचे लोक काय आंदोलन करणार आणि काय करणार सुखी आहेत हा कमेंट मला नाही. गोव्याचे लोक सुखी आहेत म्हणून पण एवढं आपल्याकडे बघताना ते यांची मानसिकता कशी झालेली आहे आणि ते गोव्यातील लोकांना म्हणजे घाबरत घरीच धरत नाही. आणि आपले जे सत्ताकारण सत्ताधीश आहेत ज्यांची सत्ता दिल्लीत आहे इथं आहे ते पण एकमेकांना सामील झालेले आहेत. आपले मुख्यमंत्री म्हणजे सगळे म्हणजे शेतकरी मंत्री वगैरे ते दे आर नॉट सिरियस अबाउट दिस. म्हणजे त्याने ते असं म्हणजे चला आता महादई रिव्हर नदी जर सुकली केवळ हाकार माझ्या लागते खारट पाणी वाहणार आणि पिण्याची सुद्धा आणि सगळी हे अगदी उद्ध्वस्त होऊन जाणार आहे. आता लोक जागे झालेले आहेत आणि परवा जी मोठी महासभा झाली वगैरे ही चांगली गोष्ट आहे. आणि मला या माध्यमात आता बोलण्याची संधी आहे म्हणून मी म्हणतो मी आवाहन करतो गोमंतकी लोकांना की हे साधं सुद्धा नाही प्रकरण. जे राजकारणी लोक आहे सत्तेवर आले आहेत त्यांचा स्वार्थ वेगळा आहे. त्यांना पडून गेल्यावर नाही पुढच्या गोव्याचं कारण ते तसे त्यांना नीच गोवेकर म्हणता येणार नाही. ते खरे गोमंतकी असतात तर महादेवी त्यांना देऊन दिली नसती. आता महादेव जवळजवळ गेली नाही आपल्या हातात. आम्ही जर नेट लावलं नाही जोर लावला नाही गोमंतकी घुटले नाही तर ती जाणार आणि आपण मग गप्प पडणार.